तुळ राशी, अविवाहितांच्या दृष्टीनं हा महिना चांगला आहे. भागीदारीचे व्यवहार करायला सुद्धा हा महिना चांगला आहे. थोडेसे गुप्त शत्रू वाढले तरी शत्रुत्व कायम राहणार नाही. नवीन करारमध्ये जर व्यवहार करायचे असतील किंवा प्रॉपर्टी संदर्भात जर नवीन काही गोष्टी करायच्या असतील तर हा महिना चांगला आहे. उत्तरार्ध हा त्या दृष्टीनं विशेष चांगला ठरेल. तुम्हाला स्वतःला जर त्वचे संबंधी काही त्रास असेल तर विशेष काळजी घ्यावी. शास्त्रीय असं शिक्षण घेणारे किंवा कलात्मक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. किंवा अशा स्वरूपाचं जे कोणी कामं करतात त्यांनासुद्धा चांगलं यश मिळेल किंवा प्रसिद्धी मिळेल. एकूण हा महिना शेवटचा कालावधी थोडासा मानसिक त्रासाचा गेला तरी बाकीचा महिना चांगला जाईल.